मराठी नववर्षानिमित्त गुढीपाडव्याला इथल्या सन्माननीय नागरिक प्रतिष्ठाननं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या देशप्रेमावर आधारित यशोयुताम वंदे कार्यक्रमातून गीत आणि नृत्याच्या आधारे कलाकृती सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामह यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहन्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वंदे यशोयुता वंदे. गुढीपाडवा या नववर्षाचे औचित्य साधून साविडे येथील माऊली सभागृहात नगरच्या सन्माननीय नागरिक प्रतिष्ठान यांच्या वतीने कलाकृती पुणे निर्मित यशोयुता वंदे या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रमास रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बालपणापासूनच असणारे मातृभूमी भारत मातेवरील प्रेम, भारत माता पारतंत्र्यातून स्वतंत्र व्हावी यासाठी कुटुंबाच्या आणि स्वतःच्या हलाखीच्या परिस्थितीचा विचार न करता त्यांनी वाहिलेले सर्वस्व, देशप्रेमावर आधारित त्यांनी लिहिलेले क्रांतिगीते, गझल व या सर्व बाबींचे एकत्रीकरण करून त्यात जिवंतपणा यावा यासाठी क्रांतिगीतांबरोबर नृत्य आविष्काराच्या माध्यमातून उभे केलेले प्रसंग अतिशय अंगावर शहारे आणणारे होते. अनन्य शरणार्या ताराया जय देव जय देव जय देव जय देव जय जय शिवराया जय अनन्य शरणार्या ताराया जय देव जय देव जय देव जय देव जय जय शिवराया जय अनन्य शरणार्या ताराया जय देव जय देव. आर्यांच्या देशावर मेच्छाचा घाला यांच्या देशावर लेछा संजीव झाले नाले चिरंजीव झाले जाते तुम्ही राष्ट्रवीर वरला हो या सारे चितोडगडच्या बुरुजा होया जो हा रास्तवया चितोडगडच्या बुरुजा होया जो हा रास्तवया कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिष्ठानाचे अध्यक्ष उद्योजक प्रमोद मोहळे यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले. सन्माननीय अशी ही आमच्या व्याख्येमागची संकल्पना आहे. आजपर्यंत नागरिक या शब्दाला सामान्य हेच विशेषण लागत आले आहे. तन मन धनाने या राष्ट्राच्या उभारणीस हातभार लावणारे नागरिक सामान्य नसून सन्माननीय असायला हवेत ही या संस्था स्थापनेमागची संकल्पना आहे. या संस्थेचा हा जो लोगो आपल्याला दिसतोय हा पुण्यातील प्रसिद्ध कलाकार डी डी उर्फ धनंजय देशपांडे यांनी तो केलेला आहे. मला वाटतं तुमच्यापैकी ओळखत असतील तर आज हा
त्यांच्यापर्यंत पोहोचवा. नक्की नक्की. त्या लोगोचा थोडक्यात अर्थ सांगतोय, हा देशपांडेंनीच दिलेला आहे. यामध्ये दोन हात आहेत, एक ग्रे आणि एक ग्रे रंगात आहे. निराशा व संकटे यासाठी हा रंग शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. आणि दुसरा हात लाल रंगात. सावरकरांच्या कार्याची नवीन पिढीला माहिती व्हावी, यातून देशप्रेम अधिक वाढीस लागावे, प्रेरणा मिळावी, यासाठी या देशप्रेमावर आधारित या कलाविष्काराचे यशोहिता वंदे हे सादरीकरण असून, नेहमीच्या कार्यक्रमांपेक्षा हा कार्यक्रम वेगळा आहे असे त्यांनी सांगितले. भावपूर्ण अशा या कलाविष्काराची संकल्पना संदीप कुलकर्णी यांची असून, संयोजन अर्चना पंडित पंत सचिव, तर संहिता स्नेहल दामळे आणि दीपा सपकाळ यांची आहे. समाज सुधारण्याचं काम त्यांचा एकूण सगळा कालखंड पाहिला तर आपल्याही असं लक्षात येईल की हा माणूस, हा क्रांतीवीर मुळात जन्माला येतानाच समाज सुधारक क्रांतीवीर म्हणून जन्माला आला होता की काय. नसानसात भरलेलं देशप्रेम, दैवदत्त लेखन प्रतिभा, तितकंच कणखर मन, सावरकरांच्या प्रतिभेचा साक्षात्कार घडवणारी कित्येक गीतं आपल्याकडे आहेत. या सगळ्या गीतांमधनं भारत माता आणि आपल्या इतिहासाचं पुण्यस्मरण त्यांनी सातत्याने केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना तर ते स्वतःचंच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राचं कुलदैवत मानत असत, आणि म्हणूनच कार्यक्रमाच्या सुरुवातीला उभ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या आणि सावरकरांच्याच लेखणीत नवतरलेल्या या आरतीने आपण आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात केली. आपण सगळेच जण त्यानिमित्ताने सावरकरांच्या लेखणीच्या माध्यमातनं या शिवरायांसमोर नतमस्तक झालो. तो काळ होता टिळक युगाने भारलेला काळ, टिळकांच्याच प्रेरणेतनं सुरू असलेल्या क्रांतिकारी चळवळी, चाफेकर बंधूंना झालेली फाशी आणि या साऱ्या घटनांनी व्यथित झालेलं सावरकरांचं मन. एकीकडे फाशीमुळे झालेलं उद्विग्न मन आणि दुसरीकडे संतापाने खवळून उठलेलं रक्त, ब्रिटिश राजवटीविषयी नसानसातून भरून वाहणारा संताप, स्वातंत्र्याची तीव्र आस आणि या साऱ्या ओजस्वी संगमावरती अवघ्या 15 वर्षाच्या विनायकाने घेतलेली ही तेजस्वी शपथ. महाभारतात भीष्म प्रतिज्ञेला जे पावित्र्य, तेच स्वातंत्र्य संग्रामामध्ये सावरकरांच्या या प्रतिज्ञेला, ज्या प्रतिज्ञेपासून ते आयुष्यभर. नृत्य संयोजन तेजस्विनी साठे व माधवी सराफ यांचे होते. या कार्यक्रमात नाट्यकलावंत मोहिनीराज गटने तसेच श्रेणिक शिंगवी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुस्तिका भेट देऊन गौरवण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुकुल गंदे, अजित चाबुकस्वार, विश्वनाथ पोंदे, पूर्णवादी सहकारी बँकेचे व्यवस्थापक शशिकांत महाजन, शशिकांत चंगेडे, अभिजित पाटील, प्रीतम कदम यांनी परिश्रम घेतले. शत जन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या, शत आरती व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या, शत सूर्य मालिकांच्या, शत सूर्य मालिकांच्या, दीपावली विझाल्या, दीपावली विझाल्या, शत जन्म शोधिताना. तेव्हा पडे प्रियासी, तेव्हा पडे प्रियासी, क्षण एक आज गाठी, क्षण एक आज गाठी, सुख साधना युगांची, सुख साधना युगांची, सुख साधना युगांची, सिद्धी सहंती.
सावरकर अशाही पद्धतीचं भारताचं गौरवगीत गाऊ लिहू शकतात याचं एक उत्तम उदाहरण आत्ता आपल्याला या गाण्यातून दिसून आलेलं आहे. हिंदुस्तान स्वतंत्र होईल, तो अखंड राहील किंवा पुढे काय होईल माहिती नाही, पण सावरकरांचं स्वातंत्र्यापूर्वीचं जीवन, त्यांच्या आयुष्याचे जर टप्पे बघितले तर बालपण ते तरुणपण, तरुणपण ते म्हणजे यशोयुता वंदे संपदा की राष्ट्र चेतना मूर्त रूप तू नीति संपदा की स्वतंत्र ते भगवती श्रीमती रानी तू नगी स्वतंत्र ते भगवती श्रीमती रानी तू नगी परवशता के नभ में होतं. ध्यानात ठेवा, तुम्हाला जरी पराजय भोगावे लागतच आहे, माझे काही सहकारी फासावर गेले तर इतर अनेक जण परकीय भूमीत ब्रिटिशांविरुद्ध लढत असताना मृत्युमुखी पडले. आता तुम्ही पुढे सरसावला आहात. स्वतःचा विचार न करता आणि फळाची अपेक्षा न ठेवता प्रतिनिधी शुभम पाचारने, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.